शेरपुर की हर खबर आप तक पहुँचाए बेहतर। माधा खानदेश न्यूज, हमारा चैनल सब्सक्राइब कीजिए और बेल आइकन दबाइए। शिरपुरात पाचव्या दिवसाच्या गणरायांच्या मंडळांनी बँडच्या तालावर गणरायांना निरोप दिला, तर शहरातील छत्रपती शिवाजी मार्केट येथे विविध भांड्यांपासून गणराय साकारण्यात आले होते। तर शहरातील दादा गणपती मानाचा गणपती आजही या ठिकाणी मातीची मूर्ती स्थापन करीत आहे। जुन्या पाण्याच्या टाकीवर नगर परिषद मंडळाने स्वच्छता अभियानावर देखावा तयार केला आहे। त्यात स्वच्छता पाणी वाचवाचे महत्त्व प्रोजेक्टर फ्लॅक्स आरासद्वारे पटून देण्यात येत आहे। जय भवानी मित्र मंडळाने पृथ्वी प्रदक्षिणा हा देखावा सादर केला, तर अंबिकानगर गणेश मित्र मंडळाने वीर शिवा काशीच्या बलिदानाच्या जिवंत देखावा ठेवला आहे। तर बाकी मंडळांनी समाज प्रबोधन व महाप्रसादाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते। चला तर मग या श्रींचं दर्शन घेऊया माझा खानदेशच्या सोबत। आज आपण आलेलो आहोत शिरपूर शहरातील सर्वात जुने मंडळ श्री दादा गणपती मित्र मंडळ। या गणपती मित्र मंडळाची स्थापना 1960 या साली झाली। या गणपती मंडळाला आता हे 58वं वर्ष आहे। तर आपण या दादा गणपती मित्र मंडळाचे अध्यक्ष सुरेश भाऊ चौधरी यांच्याशी या विषयावर बातचीत करूया। सुरेश दादा, ह्या आपल्या गणपती उत्सवाची सुरुवात कोणत्या वर्षापासून झाली? 1960 पासून झाली। तुमच्या मंडळाबद्दल मी ऐकलं होतं की आधी हे मंडळ फक्त मूर्ती ही जी बनवायची ती फक्त मातीपासून तयार केलेली मूर्ती बनवायची। तर किती वर्षापर्यंत आपण ही मातीची मूर्ती बनवत राहिलात? 58 वर्षापर्यंत। आता मी चालू आहे, पण आता लहान आहे। आता पहिले 4 फुट बनायची, 4-5 फुटाची होती आणि आता ती मूर्ती लहान होत चालली, 2 फुट। हा, मागील किती वर्षापासून आपण या प्लास्टर ऑफ पॅरिसची मूर्ती बनवायला सुरुवात? 14-15 वर्ष झाले। मागील 14-15 वर्षापासून यांनी आता प्लास्टर ऑफ पॅरिसची मूर्ती बनवायला सुरुवात केली आणि आज पण त्यांच्या इथे जर आपण पाहिलं तर मातीची ही मूर्ती आहे जी आकर्षक आणि मनाला लुभावणारी आहे। ती मातीची मूर्ती निर्माण करणारे आदरणीय राजेश भाऊ लोहार यांच्याशी आपण बोलूया। दादा, या आपण सर्वीकडे प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्यांची चलती असताना आपण इको फ्रेंडली मातीची मूर्ती या ठिकाणी सुंदर सुबक अशी मूर्ती तुम्ही बनवलेली आहे, असं का? परंपरेनुसार पहिल्यापासून त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांच्या दादा गणपती मित्र मंडळाची उजव्या सोंडेची मातीची मूर्ती बसविणे ही त्यांची परंपरा आहे। बर, तुम्ही या वर्षी काही कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे दादा? नाही, या वर्षी पाऊस पडे, दुष्काळाचे सावट बघता दरवर्षी विविध कार्यक्रमाचे नियोजन करणारे, या वर्षी त्यांनी कोणत्याही कार्यक्रमाचं नियोजन हे केलेलं नाही। आपण बघत रहा माझा खानदेश। श्री छत्रपती शिवाजी मार्केट मित्र गणेश मंडळ शिरपूर वर्ष 5वे यांच्यातर्फे गणेशोत्सव साजरा केला जात आहे। यावर्षी देखील स्टीलच्या भांड्यांपासून बनवलेली इको फ्रेंडली मूर्ती बनवलेली आहे। तसेच त्या मूर्तीसाठी जे भांडे वापरण्यात आलेले आहे त्या भांड्यांची अचूक संख्या ओळखणाऱ्या व्यक्तीस बक्षीस देण्यात येणार आहे। त्यासाठी स्पर्धेमध्ये कूपन घ्यावे लागेल, ते कूपन भरून एका बॉक्समध्ये टाकायचे, त्याच्यातनं लकी ड्रॉद्वारे नंबर काढण्यात येईल। आपण आलेलो आहोत मार्केट रोड जुन्याच पाण्याच्या टाकी या येथे नगर परिषदेने बसवलेल्या गणपतीचा आरास पाहण्यासाठी। नगर परिषदेने आरास म्हटल्यानंतर त्यात वेगळी गोष्ट असणारच। जर आपण ह्या बोर्डकडे पाहिलं तर मी जलमापक बोलतोय, आपणास आणि पाणी वाचवण्यास 24 तास मी काम करतो। या ठिकाणी जी पाण्याची 24 तासाची मीटर लावलेली गेली आहेत त्या मीटरमध्ये नेमकं काय काय इन्स्ट्रक्शन्स येत असतात, आपल्या जर पाईप न गळत आहे तर या ठिकाणी इन्स्ट्रक्शन लीक येणार आहे, या प्रकारच्या सर्व माहिती आपल्या या जलमीटरबाबत या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत। या ठिकाणी जर आपण पाहिलं असेल तर या ठिकाणी मागच्या वर्षी नगरपालिकेनं स्वच्छता अभियानामध्ये उत्कृष्ट अशी कामगिरी केली होती आणि त्याच धर्तीवर या ठिकाणी त्यांनी देखाव्याची सुद्धा निर्मिती केलेली आहे। या ठिकाणी ते दाखवत आहेत की सुका कचऱ्याचे घटक कोणकोणते आणि त्याला आपण कोणत्या रंगाच्या डस्टबिनमध्ये टाकलं पाहिजे आणि ओल्या कचऱ्याचे घटक कोणकोणते त्याला आपण कोणत्या डस्टबिनमध्ये टाकलं पाहिजे, ही सर्व जनहितार्थ एक चांगला देखावा या ठिकाणी यांनी सादर केलेला आहे।
आज आपण नगरपालिकेचे प्रशासकीय अधिकारी संजय भाऊ हसवाणी यांच्यासोबत आहोत. संजय भाऊ, आजच्या या गणेश उत्सवामध्ये तुमच्या या मूर्तीचं काही खास वैशिष्ट्य? शिरपूर वरवाडे नगर परिषदेने जसं स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत जी उपक्रम राबविलेली आहेत, त्याचप्रमाणे जी गणेशाची आम्ही स्थापना केलेली आहे, ते शाळू मातीच्या गणपतीची आम्ही स्थापना केलेली आहे. आणि त्याचप्रमाणे आम्ही जे 8व्या दिवशी विसर्जन करणार आहोत, तर ते विसर्जन याच ठिकाणी एक हौद तयार करून आम्ही शाळू मातीच्या गणपतीचं विसर्जन करू आणि आम्ही पर्यावरणपूर्वक मिरवणूक काढणार आहोत. आणि ती मिरवणूक याच कॅम्पसमध्ये राहणार आहे आणि ते जे पाणी आहे ते पाणी आम्ही झाडांना आम्ही देणार आहोत. अशा प्रकारे आम्ही या प्रकारे गणेशोत्सव साजरा करणार आहोत. शाळूच्या मातीची स्थापना आणि 8व्या दिवशी हौदामध्ये त्याचं विसर्जन आणि तेच पाणी वृक्षांना देणं हा एक अत्यंत छान उपक्रम नगर परिषदेमार्फत या ठिकाणी राबवला जात आहे. आपण बघत रहा माझा खानदेश. आता आपण आहोत अंबिकानगर मित्र मंडळ या ठिकाणी आणि या ठिकाणी आपण पाहू शकता बलिदानाचा जिवंत देखावा दाखवला जात आहे. बड़ी शेर की पंजे से बचकर जाएगा कहां हुजूर. बहुत अच्छे, बहुत खूब, शाबाश शाबाश वसुधा. अब आएगा असली मजा. मैं खुद अपनी तलवार. आपण आताच पाहिलं शिरपूर शहरातील वरच्या गावातील गणपती दर्शन आणि करवंद नाका परिसरातील गणपती दर्शन. आणि हो, तुम्हाला आठवण आहे ना, सेल्फी विथ गणपती बाप्पा. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आहे 5555 रुपये, द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक आहे 2222 रुपये आणि तृतीय क्रमांकाचं पारितोषिक आहे 1111 रुपये. तर चला घ्या मोबाईल आणि आपल्या बाप्पांसोबत काढा सेल्फी आणि पाठवा आमचा मोबाईल क्रमांक 99 21 63 72 97 आणि बघत राहा माझा खानदेश.